नमस्कार मित्रांनो आपण बुद्धिमत्तेचे आज दोन महत्त्वाचे प्रश्न समजून घेणार आहोत आता अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रश्नांवर अनेकदा अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात आता सेम हेच प्रश्न विचारले जाणार नाहीत यासारखे आणखी काही विशिष्ट प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत ठीक आहे तर हा एक बुद्धिमत्तेचा भाग आहे मग आज आपण प्रश्न क्रमांक हा छत्तीस आणि एक सदोतीस नंबरचा प्रश्न क्रमांक समजून घेणार आहोत ठीक आहे तर मग यासाठी आपण पहिला प्रश्न रीट करून घेऊ प्रश्न आहे सात क्रमवार संख्यांची सरासरी तेवीस आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे या प्रश्नासाठी आपल्याला चार महत्त्वाचे ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी एकच ऑप्शन योग्य आहे ठीक आहे तर आता हे जर आपण सूत्रानुसार जर सॉल्व केलं तर थोडं आपल्याला भारी जाईल ठीक आहे मग त्यासाठी आपण जर समजा डायरेक्ट एकदम शॉर्ट ट्रिकचा जर यूज केला तर आपण अतिशय सोप्या पद्धतीने याचं उत्तर काही सेकंदामध्येच आपण काढू शकतो ठीक आहे तर त्यासाठी आपण सात क्रमवार संख्यांची सरासरी सरासरी याचा अर्थ असते मधली संख्या ठीक आहे मग आपल्याला सरासरी दिलेली आहे तेवीस संख्या आणि संख्यासुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत विषम संख्या ठीक आहे संख्यासुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत विषम संख्या म्हणून सुरुवातीला आपण काय करू जे मधली संख्या आहे ते मधली संख्या लिहून घेऊ तेवीस मधली संख्या किती आहे तेवीस आता हे मधली संख्या आहे याचा अर्थ तीन संख्या पुढे असतील आणि तीन संख्या मागे असतील तीन संख्या आता तेवीस नंतर क्रमागत येणारी विषम संख्या किती असेल पंचवीस नंतर सत्तावीस आणि नंतर एकोणतीस ठीक आहे आता आधीची जर पाहिली तर तेवीसच्या आधी येईल एकवीस एकवीसच्या आधी एकोणवीस आणि एकोणवीसच्या आधी सतरा आता मोजून जर घेतल्या तर ह्या सात संख्या आहेत या सात संख्येची सरासरी तेवीस आहे ही आपली मधली संख्या आहे तर आपल्याला विचारलेला आहे सर्वात मोठी संख्या कोणती असेल तर या सर्व संख्येमध्ये सर्वात मोठी संख्या आहे एकोणतीस म्हणजे आपलं उत्तर असणार आहे एकोणतीस म्हणजे ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे यानंतर आपण दुसरा महत्त्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत आता दुसरा प्रश्न असा आहे जर स्कूल म्हणजे एकोणवीस तीन आठ पंधरा आणि बारा तर पॉवर म्हणजे काय जर तुम्ही विचार केला तर हा प्रश्न थोडासा चुकीचा दिलेला आहे असं मला वाटते स्कूल जो शब्द आहे स्कूल शब्द आपण घेऊ यस सी यच डबल ओ आणि यल ठीक आहे हा जो स्कूल शब्द आहे यससाठी त्यांनी अक्षरसंकेतांक संके संकेतांक सांगितलेला संके आहे नऊ सीसाठी दिलेला आहे सी तीन यचसाठी दिलेला आहे आठ ओसाठी दिलेला आहे पंधरा तर या सुद्धा पंधरा असेलच आणि साठी दिलेला आहे बारा जर तुम्ही अक्षरमाला जर योग्य क्रमाने जर रीट केली तर त्यांचे अनुक्रमांक बरोबर असे जातात जसं एचा क्रमांक एक बीचा क्रमांक दोन चा क्रमांक तीन झेडचा क्रमांक सव्वीस सेम त्या पद्धतीनं स्कूलचे अनुक्रमांक आपल्याला दिलेला आहे तर आपल्याला याच्यातलं योग्य उत्तर शोधायचं आहे तर आपण पॉवरला काय म्हणून ठीक आहे पी ओ डब्ल्यू ई आणि आर या पावर या शब्दाला काय लिहिता येईल तर पीचा क्रमांक येतो सोळा ओचा क्रमांक आपल्याला ऑलरेडी इथं दिलेलाच आहे पंधरा आहे त्यानंतर डब्ल्यूचा क्रमांक येतो तेवीस अक्षरमाल्याचे अनुक्रमांक पाठ असणं गरजेचं आहे त्यानंतर ईचा क्रमांक येईल पाच आणि आरचा क्रमांक येतो अठरा म्हणजे ऑप्शनमध्ये जर सोळा पंधरा तेवीस पाच अठरा ही जिथं ऑप्शन असेल ते आपलं योग्य असेल ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य दिसत आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तरसुद्धा किती असेल तीन नंबर सोळा पंधरा म्हणजेच पॉवर या शब्दासाठी अक्षर आ, संख्या संकेतांक कोणता येणार आहे तर तो, तो येईल सोळा पंधरा तेवीस पाच आणि अठरा म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य आहे